राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांना न्याय देऊन विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनांची माहिती प्रत्यक्ष जनतेपर्यंत नेऊन लाभ मिळवून देण्याकरिता खांदा कॉलनीतील CKT महाविद्यालयात महाराष्ट्राच्या विकासाचा अर्थसंकल्प या विषयावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, प्रकाश बिनेदार, चारुशिला घरत, चिटणीस रमेश मुंडे, माजी महापौर डॉ कविता चौतमल, ज्येष्ठ नेते CC भगत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, भाजप खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.